आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शहरात अनुसूचित जाती व बौद्ध घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी निवासी शाळा तसेच 100 मुलांचे वसतिगृह करण्यात आले। आज या ठिकाणी अंबरनाथ तालुक्यामध्ये चिकलोली या ठिकाणी आपले अंबरनाथ विधानसभेचे कार्यरत सम्राट डॉक्टर बालाजी किनीकर यांनी आपल्या अथक प्रयत्नांमध्ये त्यामध्ये मुलांना नवबुद्ध आणि मागासवर्गीय मुलांना एक वसतिगृह या ठिकाणी बांधलेला आहे आणि त्याचप्रमाणे शाळा पहिली ते 10वीपर्यंत शाळा या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चालू आहे। पुढच्या वर्षी एका वर्षामध्ये ते चालू होणार आहे। त्याच बाजूला आपल्याला एक न्यायालय न्यायदेवता या ठिकाणी चालू करणार आहे। अवघ्या 6 महिन्यामध्ये ते चालू होणार आहे आणि त्या प्रयत्नांना यांनी यश आलेलं आहे आणि जो रोड जो मार्ग लागणार होता त्या ठिकाणी रोडचं उद्घाटन झालेलं आहे। आज आम्ही सर्व समाजाचे अनुसूचित जाती व नवबुद्ध आपल्या समाजासाठी शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृह 100 मुलांचं याचं काम चालू आहे त्याची पाहणी आम्ही या ठिकाणी करायला आलो आहे सर्व समाजाचे प्रतिनिधी। त्याचप्रमाणे आज गुलाबराव करंजे पाटील व अभिजित करंजे पाटील यांच्या वतीने मोफत आज न्यायालय आणि आपल्या वसतिगृहाला आणि शाळेला आज जो 40 फुट रस्ता है त्याचं भूमिपूजनही आज या ठिकाणी झालं आणि गुलाबराव करंजे पाटील व अभिजित करंजे पाटील यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। त्यांनी न्यायालय आणि वसतिगृह यांना एक सेपरेट 40 फुटाचा रस्ता बनवून देत आहेत आणि लवकरच या ठिकाणी न्यायालय तालुका न्यायालय चालू होईल। ह्या न्यायालय न्यायदेवता आणि शिक्षण देवता आज या ठिकाणी एकत्र या ठिकाणी त्यासाठी आम्ही पाहणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे। अंबरनाथ येथे भव्य दिव्य अशी निवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा या ठिकाणी बांधण्यात येत आहे। इयत्ता पहिली ते 10वी ये गोरगरीब वर्गातील जनजातीची आणि अनुसूचित जमातीची जातीची नवबौद्ध या पददलित वर्गातील विद्यार्थ्यांना फार मोठा शिक्षणाचा यामुळे फायदा होणार आहे आणि याबाबतीत सतत पाठपुरावा करून आपले कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी त्यांच्या प्रयत्नानं इथं एक भव्य दिव्य अशी शाळा उभारली। या शाळेचा फायदा या पंचकृष्टीतील सर्व विद्यार्थ्यांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे। आमदार साहेबांनी जे प्रयत्न केले आहेत मुलांसाठी जी वसतिगृह आणि शाळा इथे उपस्थित केले त्याबद्दल मी साहेबांचं खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते। आज या ठिकाणी अतिशय आनंदाची अशी एक घटना होत आहे। आपल्या अंबरनाथ मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार आयुष्यमान बालाजी किनीकर साहेब यांच्या अथक प्रयत्नाने अंबरनाथ तालुक्याच्या या अंबरनाथमध्येच एका बाजूला न्यायदेवतेचं मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला गोरगरीब दलित बुद्धिस्ट या मुलामुलींसाठी शैक्षणिक सवलत देऊन आणि त्यांना इथे प्राधान्य दिले जाईल वसतिगृहाची सोय केलेली आहे। मुलामुलींच्या सुद्धा वसतिगृहाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण अंबरनाथचे भारतीय बुद्ध महासभा इतर संघटना आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि आमदारांनी हेच कार्य असंच पुढे करावं आणि हे कार्य संपूर्ण मार्गी लावावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। जय भीम।